जनता दरबाराच्या माध्यमातून सामान्य माणसांची कामे मार्गी लागावीत हाच प्रयत्न असतो. गेली अनेक वर्षापासून ही परंपरा मी सुरू ठेवली आहे. असे जनता दरबार सर्वांनीच घेतले तर शासन व्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ होईल आणि या माध्यमातून पारदर्शकताही समोर येण्यास मदत होत असल्याची भावना महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. मंत्री विखे पाटील यांनी लोणी येथील आपल्या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबाराचे आयोजन केले होते. जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून मोठ्या संख्येने आलेल्या नागरिकांचे अर्ज स्वीकारून त्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. तसेच विविध संघटनांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून त्यांच्या प्रश्नांबाबत शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची ग्वाही त्यांनी दिली. जनता दरबार ही विखे पाटील यांची संकल्पना गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. सत्ता असो अथवा नसो, नागरिकांच्या प्रश्नासाठी महिन्यातून एक वेळा मंत्री विखे पाटील जनता दरबाराचं आयोजन करून नागरिकांशी संवाद साधत असतात. सर्व शासकीय विभागांचे अधिकारीही उपस्थित राहून नागरिकांच्या प्रश्नांबाबत तातडीने निर्णय करतात. या जनता दरबारातील या संवादात्मक प्रक्रियेतून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मोठी मदत होते. महसूल मंत्री झाल्यानंतर मंत्री विखे पाटील यांनी मागील वर्षभरात 10 जनता दरबार आयोजित केले. यापैकी नगर राहता राहुरी या ठिकाणी 3 जनता दरबार झाले. या जनता दरबाराच्या माध्यमातून वर्षभरात 17,304 अर्ज स्वीकारण्यात आले. त्यापैकी 9,276 अर्जांवर कारवाई होऊन त्यांची उत्तरंही वेगवेगळ्या शासकीय विभागाकडून नागरिकांना मिळाली आहेत. उर्वरित 8,028 अर्ज प्रक्रियेमध्ये असल्याचं त्यांनी सांगितलं. खरं जनता दरबारची परंपरा जी आहे ती माझ्याकडे मला गेले 20-21 वर्ष आहेत. मी आमदार असताना घेत होतो, मंत्री असताना घेत होतो, परंतु मला वाटतं की मंत्री म्हणून अशा जनता दरबाराला अधिक प्रभावीपणे काम करता येतं. अनेक विभागाचे लोक येतात, लोकांचे प्रश्न फार छोटे छोटे असतात. मान्य जिल्हाधिकारी सरोवर असतील, मान्य तहसीलदार सरोवर असतील, विशेष करून महसूल खात्याच्या संदर्भात अनेक प्रश्न आहेत, भूमी अभिलेख आहे. मला वाटतं मी जर आता जर ह्या वर्षभरामध्ये एकूण या जनता दरबारमध्ये माझ्याकडे 17,304 अर्ज आले होते आणि आतापर्यंत त्याच्यावर 9,276 अर्जावर कार्यवाही झाली आणि 8,028 अर्जांवर कार्यवाही सुरू आहे. पण ती सुद्धा आता लॉजिकल एंडला जाईल. एक कार्यपत्रा मी निश्चित केलेली आहे, आलेल्या अर्जाची यावर नोंदणी करतो आपण, आम्ही त्याच्यावर शेरे मार देतो. त्यावेळी त्या संबंधित अर्जदाराला मी पत्र पाठवतो की आपला अर्ज ह्या क्रमांकानं त्याच्या संबंधित खात्याकडे पाठवलेला आहे. त्यामुळं त्या अर्जदाराला वाटलं की आपण स्वतःच्या कार्यालयाने संपर्क करा तो करतो, त्या कार्यालयामध्ये त्याला काय अडचण असेल आमच्याशी परत संपर्क करतो. परंतु माझ्या कार्यालयाकडून 15 दिवसानंतर ॲक्शन टेकन रिपोर्ट एक फॉर्मॅट आम्ही तयार केला आहे, तो सगळ्या कार्यालयात जातो आणि तो 100% भरून आलाच पाहिजे अशी त्याच्यामध्ये बंधनं आहेत त्या यंत्रणेवर. मला वाटतं अधिक लोकाभिमुख जनताभिमुख काम करताना छोट्या छोट्या अडचणींमुळे आज जनतेची जी ससेलपूड होते, सामान्य नागरिकाला जो त्रास होतो, माझा असा अनुभव आहे या सगळ्या प्रक्रियेमधून त्याचा त्रास कमी होतो किंवा यंत्रणेवर सुद्धा एक प्रकारचं अंकुश ठेवण्यामध्ये आम्हाला मदत होते. मला वाटतं जनता दरबारातून सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा समोर जो येतोय त्याचा फायदा एक तर पारदर्शकता येते, ट्रान्सपरन्सी आल्यामुळे सामान्य नागरिकाला कळतं आपण आपल्या कामाची सद्यस्थिती का किंवा कामाच्या बद्दल वस्तुस्थिती काय. बऱ्याच वेळा चुकीची माहिती घेऊन लोक आपलं स्वतःचा मत तयार करत असतात, तर ती त्याच्यामध्ये क्लॅरिटी येते. म्हणून हे असे जनता दरबार जर प्रत्येक लोकप्रतिनिधी जर सातत्याने घेतले, मंत्र्यांनी घेतले पाहिजे, मला वाटतं शासनाबद्दलचा लोकांचा विश्वास अधिक दृढ होऊ शकतो. शासकीय योजनेच्या अंमलबजावणीच्यामध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे ज्या अंमलबजावणी होत नाही, कधी कधी मागं पडतात, लोक वंचित राहतात योजनेपासून, तर त्या सगळ्या योजनेचा लाभ त्या सामान्य नागरिकाला आपल्याला देण्यामध्ये अधिक प्रभावीपणे काम करता येईल. मतदारसंघामध्ये असे जनता दरबार सर्वांनीच घेतले तर लोकांचे प्रश्न सुटण्यास मोठी मदत होईल, शासन यंत्रणेवरचा विश्वासही वाढतो आणि कामातील पारदर्शकताही समोर येत असल्याचं मंत्री विखे पाटील यांनी आवर्जून सांगितलंय. वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज लोणी.